अजित पवार राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आमदारांपैकी एक नाव म्हणजेच अजित पवार। ते कधी आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात, तर कधी आपल्या धाडसी निर्णयांमुळे बातम्यांमध्ये झळकतात। पहाटेचा शपथविधी असो अथवा आपल्या काकांशी म्हणजे शरद पवारांशी असलेले मतभेद असो, जयंत पाटलांशी पक्षांतर्गत वर्चस्वाची स्पर्धा असो अथवा माध्यमांशी बोलताना एखाद्या नेत्याची केलेली खरडपट्टी असो, कारण काही असो, अजित पवार हे बातम्यांच्या केंद्रस्थानी असतातच हे वास्तव आहे। त्यात अजित पवारांबाबत तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहोत जे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल। एक, कधीच पक्षांतर न केलेला नेता, नेहमी ज्यांच्या नावाने नॉट रिचेबलच्या वावड्या उठतात अजित पवार आणि त्यांच्या बरोबरचा एक मोठा गट भाजपात जाणार अशा चर्चाही रंगतात, पण अजित पवारांनी आजवर कधीच पक्ष बदलला नाहीये। 1982 पासून राजकारणात पदार्पण करणारे अजित पवार आतापर्यंत आपल्या काकांशी एकनिष्ठ आहेत, पण तरीही बेभरवशाचा नेता म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं जातं। 2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर पहाटेचा शपथविधी घेतला खरा, पण तोही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच वतीनं घेतला होता। अर्थात राजकारणात आल्यापासून आजवर पक्ष न बदलणाऱ्या काही मोजक्या लोकांच्या यादीत अजित दादा पवारांचं आपण नाव घेऊ शकतो। 2, निवडणुकीत कधीच पराभूत न झालेला नेता, 1982 पासून अजित पवारांनी राजकारणात एंट्री मारली, पण आजता गयात त्यांना निवडणुकीच्या रिंगणात कधीच पराभव पत्करावा लागला नाहीये। 1991 साली अजित पवारांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात ते विजय देखील झाले। त्यानंतर 1991 साली म्हणजे त्याच वर्षी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर मग लगेचच 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 ते 2019 अशा सलग 7 वेळा अजित पवार विधानसभेवर निवडून आले आहेत। अर्थातच निवडणुकीत कधीच पराभव न होणाऱ्या मोजक्या लोकांच्या यादीत अजित पवारांचा समावेश होतो। 3, सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला आमदार, अजित पवार हे कधीच पराभूत झाले नाहीत, पण थोड्याफार नाही तर मोठ्या फरकाने ते विजय देखील झाले आहेत। 2019 साली सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार हे अजित पवारच आहेत। 2019 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना 1,65,641 मते मिळाली होती। त्यांचे विरोधक गोपीचंद पडळकर यांना केवळ 30,282 मतांपर्यंतच मजल मारता आली, म्हणजे अजित पवारांना तब्बल 83.24% मते मिळाली होती। अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील मतांचं अंतर तब्बल 1,65,365 इतकं होतं आणि हा सुद्धा एक मोठा रेकॉर्डच आहे। 4, सर्वाधिक उपमुख्यमंत्री पदाचा बहुमान, राज्याच्या राजकारणात अजित पवार हे एकमेव आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळवलाय। 1978 पासून आपल्या राज्यात युती आघाड्यांचं राजकारण सुरू झालं, तेव्हापासूनच उपमुख्यमंत्री पदालाही सुरुवात झाली। 1978 पासून ते आजवर महाराष्ट्राला 13 उपमुख्यमंत्री लाभलेत, ज्यात अजित पवार यांनी नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012, ऑक्टोबर 2012 ते 2014, 23 नोव्हेंबर 2019 ला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर लगेचच 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी बरोबर पुन्हा उपमुख्यमंत्री पद, असं तब्बल 4 वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे आणि असं करणारे ते एकमेव नेते आहेत। 5, राज्यातल्या सगळ्या प्रमुख पक्षांची युती आणि उपमुख्यमंत्री पद, शेवटचा फॅक्ट हा सगळ्यात इंटरेस्टिंग आहे। अजित पवार हे राज्याच्या राजकारणात एकमेव नेते आहेत ज्यांनी राज्यातल्या शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांशी युती करून उपमुख्यमंत्री पद भूषवलंय। 2012 ते 2014 या काळात काँग्रेस बरोबर युती करून, 2019 काळात भाजप बरोबर युती करून त्यांनी पहाटेचा शपथविधी घेतला, त्याही वेळेला त्यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पदच आलं होतं आणि पुन्हा त्याच वर्षी 2019 महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्याही वेळेला अजित पवार यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पदच आलं। अर्थातच असं करणारे अजित पवार हे एकमेव आहेत।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.